श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 66. एक वेळ श्री स्वामी समर्थ मोदीच्या वाड्यात असता मोहरमचे दिवस असल्याने श्रीपाद भट पुजारी व भुजंग शिपाई यांनी ताबूत पाहण्यास जाण्याविषयी महाराजांजवळ आज्ञा मागितली. महाराजांनी जाऊ नको म्हणून सांगितले. मौज पाहण्यास हौस फार असल्याने काही वेळाने मोठ्या मिंतवारीने महाराजांची पुन्हा आज्ञा मागितली. मादर चौदा जाऊ नको म्हणून महाराज म्हणाले, तरी दुसरे सेवेकऱ्यास महाराजांजवळ बसवून हळूच डोळाच होऊन उभयता ताबूत पाहण्यास निघून गेले. श्रीपाद भटाच्या हातातील 3-3.5 तोळ्याचे जोडवे ताबूताचे गर्दीत कोणी काढून घेईल म्हणून हुशार शिपाई भुजंगा यासपासी भटजीने दिले. आपण गरीब आपले हातात जोडवे नको म्हणून भुजंगही आपल्या हातात जोडवे घालून घेत नव्हता, पण आपण जवळ आहोत जोडवे कोठे जाते असे सांगून त्याच्या हातात वेळेच बळेच भटजीने जोडवे घातले. ताबूत बुडविण्याचा दिवस होता. हजारो लोकांची गर्दी. मजा पाहता पाहता दोघेही गर्दीत शिकले. ताबूतावर उडविण्यास भुजंगा याने रेवड्या व खारका घेऊन तो त्या उडवू लागला. रेवड्या उडविताना जोडवे उडून गेले. भुजंगा व भट घाबरून गेले. हजारो लोकांची गर्दी, त्यात जोडव्याचा कशा पत्ता लागतो. दोन तास दोघांनी पुष्कळ खटपट केली, पण शोध काही लागेना. हिरमुसले होऊन ते महाराजांकडे परत आले. महाराजांची आज्ञा भंग केल्याने हा प्रसंग झाला किंवा आपल्यावरती ओढवला अशी त्यांची खात्री झाली. तोंड लपवीत महाराजांकडे येऊन दोघे रडू लागले. नको म्हणत असता जग मारण्यास का गेला म्हणून महाराजांनी रागावून समर्थांनी त्यास पुष्कळ शिव्या दिल्या. अपराधाची क्षमा करावी व आलेले संकट दूर करावे अशी श्रींची उभयतांनी प्रार्थना केली. एवढे सोने कसे भरून देऊ म्हणून भुजंगा महाराजांची फार विनवणी करू लागला. भुजंगावर महाराजांची फार प्रीती होती. श्री विष्णूचे द्वारे जसे जय विजय असतात त्याचप्रमाणे भुजंगा शिपाई महाराजांचा द्वारपाल होता. त्याने महाराजांची नोकरी एकनिष्ठपणे केली. असो, महाराजास भुजंगाची दया येऊन रडू नको, तुझी जोडवे चालत घरी येईल, स्वस्त बस असे महाराज त्यास म्हणाले. या बोलण्यावरून भुजंगास धीर आला. काही वेळाने महाराज ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी एक पोलीस शिपाई व दोन मनुष्य जोडवे येऊन आले. जोडवे गेल्याबद्दल पोलिसात वर्दी दिलीच होती. एका मनुष्यास गर्दीमध्ये जोडवे सापडले व दुसऱ्याने ते पाहिले. बाटणीबद्दल दोघात भांडण लागले. कशाबद्दल भांडता म्हणून पोलीस तपास करता जोडव्याबद्दल भांडण पाहून शिपाई त्या दोघास घेऊन महाराजांजवळ आले. जोडवे चालत येईल असे महाराज बोलले त्याचा अनुभव आला. भुजंगाने आनंदाने त्या मनुष्यास बक्षीस देऊन जोडवे श्रीपाद भटाचे स्वाधीन केले. स्वाज्ञा केली म्हणून प्रसंग वाईट आला, परंतु पुन्हा शरणागत होताच त्यांचे संकट दूर झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.